परिस्थिति ओढ़ावली आणि कशा पद्धति ने ही हत्या करण्यात आली, पुढे जाऊया। भरपाई करता मालमत्ता जप्त केल्याचं तुम्ही ऐकलं असेल, मात्र भरपाईसाठी चक्क एसटीच जप्त केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। अपघातातील जखमीला नुकसान भरपाई द्यायला टाळाटाळ केली, या प्रकरणी सांगली कोर्टाने एसटी महामंडळाला दणका दिला। ही उभी असलेली एसटी बस कोणत्याही प्रवाशाला घेऊन जाणार नाही, कारण ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी नसून भरपाईसाठी जप्त करण्यात आली आहे। सैफन तांबोळी यांचा 2013 मध्ये अपघात झाला होता। सांगली आगाराच्या MH 14 BT 4856 या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता। अपघातात हात निकामी झाल्याने त्यांनी नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली होती। याच वर्षी कोर्टाने एसटी महामंडळाने तांबोळी यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते, मात्र टाळाटाळ होत असल्याने बस जप्त करण्याचे आदेश दिले। तांबोळी यांच्या दुचाकीला ज्या बसने धडक दिली MH 14 BT 4856 ही बस सांगली आगारातून जप्त करण्यात आली। त्याच्यानुसार कोर्टाच्या आदेशानुसार एसटी महामंडळाला मला काही भरपाई द्यायची होती, परंतु वारंवार सांगून देखील एसटी महामंडळाने त्याची पूर्तता न केल्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार आज कोर्टाचे कर्मचारी दिलीप आणि आज बाकीचे अधिकारी म्हणून त्यांनी एसटी सांगली डेपोची एक एसटी जप्त करण्यात आलेली आहे। त्या वसुली दाव्यामध्ये महामंडळाने पैसे भरण्याची तयारी दाखवलेली नव्हती, त्यामुळं पैसे भरावं म्हणून मेहरबान कोर्टात त्यांची एसटी जप्त करण्यासाठी आम्ही अर्ज दिला होता, तो मेहरबान कोर्टात मंजूर झाला आणि त्या अनुषंगानं एसटी जप्त केली आणि एसटी जप्त केल्यानंतर आता ते पैसे भरतील आणि एसटी सोडून घेतील। जप्त करण्यात आलेली एसटी कोर्टाच्या आवारात उभी करण्यात आली आहे। आता कोर्टानं इतका मोठा दणका दिल्यानंतर तरी महामंडळाचा कारभार कधी सुधारणार, हा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली।